सांगलीच्या आयर्विन पुलाला समांतर पुलाच्या मागणीसाठी भाजपा युवा मोर्चानं सार्वजनिक बांधकाम विभागासमोर ठिय्या आंदोलन पुकारत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय सांगलीतील आयर्विन पुलाला पर्यायी पूल मंजूर होऊन त्याचा कार्यारंभ आदेश होऊनही आज अखेरपर्यंत पुलाचं काम चालू झालं नसल्यानं सांगलीकर नागरिक आणि भाजपा आक्रमक झाले या पुलाचा वापर गणपतीपेठ हर्बट रोड कापडपेठ सराफ नाका मारुती रोड भाग जामवाडी इथले व्यापारी वर्गाला होत आहे पर्यायी पूल नसल्यानं त्याचा फटका व्यापाऱ्यांना बसतोय व्यापार पन्नास टक्क्यांवर पोहोचलाय शहरातील प्रमुख मार्ग असलेल्या या पुलाच्या कामासाठी अनेक वेळा निवेदन देऊनही याची वर्कऑर्डर निघून सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आदेशानं अथवा सांगण्यावरून काम थांबवलं आहे असा गर्भित प्रश्न यावेळी करण्यात आलाय येत्या चार दिवसात जर कामाचा शुभारंभ झाला नाही तर भाजपा युवा मोर्चाच्या वतीनं वीस तारखेला सांगली बायपास रोडवर रास्ता रोको आंदोलन आणि त्याच माध्यमातून यासाठी एक मोठं जनआंदोलन उभा करू असा इशारा यावेळी देण्यात आलाय मिरजेतील सार्वजनिक बांधकाम विभाग समोर भाजपा युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मारून अधिकाऱ्यांच्या विरोधात निषेध घोषणा दिल्या आहेत आज या ठिकाणी सांगली जिल्हा पी डब्ल्यू ऑफिसच्या समोर आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं आज या ठिकाणी आमचं टिहे आंदोलन चालू आहे हे टिये आंदोलन करण्याचं कारण म्हणजे गेल्या एक वर्षापूर्वी या ठिकाणी सांगलीच्या आळीवन फुलाला समांत फुल बांधणीचा विषय असू दे किंवा हरिपूरचा फुल असू दे या संदर्भात आमचे सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगेर आणि मिर्जेचे आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या विशेष प्रयत्नाने या ठिकाणी निधी मिळून या ठिकाणी दोन फूल मंजूर झाले या ठिकाणी आणि फुल मंजूर झाल्यानंतर या ठिकाणी वर्क ऑर्डर निघाल्या आज या ठिकाणी अरेपूलचे फुल या ठिकाणी पूर्णत्वास येत आहे पण आरिबूलला जो समांतर फुलाचं काम आहे त्या ठिकाणी वर्क ऑर्डर निघून सुद्धा आज या ठिकाणी चालू झालेलं नाही आहे एका ठिकाणी सेम वर्क वाटर निघालेलं एका ठिकाणी फुल पूर्ण होत आहे आणि एका ठिकाणी फुल थांबलेलं आहे या ठिकाणी काही लोकांच्या ज्या तक्रारी आहेत त्या लोकांनी या ठिकाणी पी डब्ल्यू जी अधिकाऱ्यांनी समोर बसून त्यांच्या शंकेचं निरसन करून या ठिकाणी फुल तात्काळ या ठिकाणी चालू केला पाहिजे या फुलामुळे कित्येक नागरिकांची गैरसोय होत आहे आज या ठिकाणी आयवेन फुल त्या ठिकाणी बंद आहे दुरुस्तीसाठी आणि त्या फुलाच्या ह्याच पी डब्ल्यू जी अधिकाऱ्यांनी सांगितलेला आहे तो फुल भविष्यामध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी निकामी होणार आहे आणि त्या ठिकाणी भविष्यात मोठी दुर्घटना घटण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणी सुद्धा निघालेसुद्धा असतानासुद्धा कोणाच्या सांगण्यावरून या ठिकाणी फुलाचे बांधकाम थांबवलेलं आहे त्या आम्हाला या, या सामान्य नागरिकांना आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना समजलं पाहिजे आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही टी आंदोलन केलेलं आहे जोपर्यंत या ठिकाणी आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही यांनी किती दिवसात फुल चालू करणार तो पण आम्ही आज या ठिकाणी उठणार नाही आहे आता थोड्या वेळा आम्ही वाट बघणार थोड्या वेळा वाट बघून झालं तर या अधिकारी जबाबदार अधिकारी या ठिकाणी जर नाही आले तर या ठिकाणी या डब्ल्यूच्या ऑफिसला या ठिकाणी आम्ही कुलूप घालणार आणि वाटेल तेवढं या सामान्य नागरिकांसाठी या ठिकाणी तीव्र आंदोलन करणार आज या ठिकाणी कित्येक व्यापारी लोकं या ठिकाणी त्या आपल्या फुलाच्या खालची जे व्यापारी लोकं आहेत त्यांचा धंदा पण पडलेला आहे ते सगळे लोक आलेले आहेत त्यामुळं त्यांची आज या ठिकाणी उपासमार चालू आहे तर लवकरात लवकर या ठिकाणी फुल पुलाचे काम चालू झाले नाही या ठिकाणी रस्ता लोक आंदोलन असू दे पी डब्ल्यू ऑफिसला कुलूप घालणं असू दे या ठिकाणी तीव्र लोकांचे आंदोलन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येणार आहे सांगलीचा सर्वसामान्य नागरिकांचा अत्यंत जिवाळ्याचा असलेला प्रश्न आयुर्विनला जो मंजूर समांतर पूल आहे तो झालाच पाहिजे आणि त्यासाठी आम्ही आज भारतीय जनता युवा मार युवा मोर्चाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि व्यापारी हार्बट रोड टिळक चौक येथील सर्व व्यापारी आज आम्ही पी डब्ल्यू डी ऑफिसला उपोषणास बसलेलो आहे आयर्विनला समांतर पूल आज झालाच पाहिजे ही सर्व नागरिकांची मागणी आहे त्यासाठी आम्ही आणि प्रशासनाला कोणतेही लेखी अधिकार लेखी आदेश नसताना प्रशासनानं काम थांबवलेलं आहे आणि ते जर काम येत्या आठ दिवसात म्हणजे शनिवारपर्यंत नाही झाले चालू तर शनिवारी आम्ही बायपासला जो आत्ता बायपास पूल चालू आहे नवीन तो पूल रस्ता रोको करून प्रशासनाला जागा करण्याचं आम्ही ते पण करणार आहे एवढंच आम्ही आज निवेदन व उपोषण करण्यासाठी आलेलो आहे